नमस्कार मित्रांनो, मी सागर गरुड देशमुख आपल्या स्टोरी टॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. स्टोरी टॉक्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र, मराठी लोक, मराठे, मराठ्यांचा इतिहास, महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, गड किल्ले, थोडक्यात काय तर अखंड महाराष्ट्राच्या भूमीचा इतिहास आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. महाराष्ट्र, मराठ्यांचा, महाराष्ट्राची संस्कृती या संदर्भातले व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून बघूच. आजच्या व्हिडिओचा मुद्दा आहे महाराष्ट्र, महाराष्ट्राचा प्राचीन उल्लेख. तसंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आद्य मानव व मराठी भाषा या संदर्भातील काही प्राचीन काळातील उल्लेख बघूया. तर महाराष्ट्राचे प्राचीन उल्लेख, इसवी सनाच्या 4th शतकापासून महाराष्ट्र ह्या नावाचा उल्लेख आपल्याला इतिहासात मिळतो. इसवी सन 365 मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील ऐरणगावच्या शिलालेखात सेनापती सत्यनाग याने स्वतःस महाराष्ट्र असं म्हणून घेतलं आहे. तसंच इसवी सन 505 एक उल्लेख आहे, तो असा, भाग्य रसविरुयनहा पण्यस्त्री कन्यका महाराष्ट्रा, हा उल्लेख इसवी सन 505 आहे. त्यानंतर इसवी सन 900 सुमारास राजशेखरने महाराष्ट्राचा प्रदेश सूचक असा उल्लेख केला आहे. तो उल्लेख करताना त्याने महाराष्ट्र चुडामणी असा स्वतःच्या पंजोबाचा निर्देश केला आहे. तसेच त्याच्या बालरामायण नाटकात लंकेहून परत अयोध्येस जाताना सुग्रीव प्रभू रामचंद्रांना म्हणतो, भरताग्रज अयम अग्रे महाराष्ट्र विषय हा. यावरून महाराष्ट्र हे जे नाव आहे ते किती प्राचीन काळापासून इतिहासात आहे हे आपल्याला कळतं. पुढे मराठी हा शब्द ज्या मरहट्ट वा महाराष्ट्र ह्या शब्दावरून आला त्याचेही काही प्राचीन काळातील उल्लेख आपल्याला सापडतात. तर इसवी सन 800 सुमारास कुहूहल नावाचे कवी होते, त्यांनी लीलावई नावाचं काव्य लिहिलं व ते काव्य त्यांनी मरहट्ट देशी भाषा यामध्येच लिहिलं. व त्याच 8th शतकातील उद्योत नसुरी ह्या कवीने कुलयमाला या नावाचा ग्रंथ लिहिला व त्या ग्रंथामध्ये त्यांनी मरहट्ट लोकांचे वर्णन केले. ते वर्णन असे, दढ मडह सामलंगे सहिरे अहिमाने कलह सिलेये दिनहले गहिल्ले उल्लवीरे तथ्य मरहट्टे, हा त्यांचा उल्लेख. तसंच बौद्धांच्या 5th शतकातील महावंश नावाच्या प्राकृत पुराणातही महाराष्ट्र देशाचा उल्लेख आपल्याला मिळतो. त्यानंतर इसवी सन 200 ते 200 ह्या काळातील कान्हेरी, कारले, नाणेघाट, भाजे ह्या ठिकाणी ज्या लेण्या आल्या त्या लेण्यांमधील शिलालेखांमध्येही आपल्याला महारठिणी, महारठी अशी रूपं आढळतात. आता आपण बघूया उत्पत्तीच्या दृष्टीने महाराष्ट्र, महाराष्ट्र ह्या नावाची उत्पत्ती, हे नाव व या नावाची फोड काही संस्कृत पंडितांनी, इतिहास संशोधकांनी काय दिली आहे ते आपण बघूया. तर डॉक्टर विल्सन यांनी त्यांच्या मोल्सवर्थच्या कोशाच्या प्रस्तावनेत इसवी सन 1872-73 अहवालात असे म्हटले आहे की मरहट्ट हे नाव महाराष्ट्र या संस्कृत शब्दाचे पाली रूप आहे आणि हे रूप मल्लराष्ट्र या शब्दाबरोबर विष्णुपुराण वगैरे ग्रंथांमध्ये येतं. तर काही संस्कृत पंडित महाराष्ट्र या शब्दाची फोड महा अधिक राष्ट्र म्हणजेच मोठे राष्ट्र, तसेच महार अधिक राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असा ते निर्देश करतात. परंतु याला काही ऐतिहासिक व भौगोलिक पुरावा मिळत नाही. तसंच भरतवर्षातील मूळचे रहिवासी या निबंधात डॉक्टर ओपर्ट यांनी असं म्हटलं आहे की महाराष्ट्रालाच मल्ल राष्ट्र म्हणत असत आणि मार या आणि मार म्हणजेच मल्ल व मार लोकांनाच महार असं म्हणत, मग महारचंच हळूहळू महार झालं. तसंच दख्खनच्या प्राचीन इतिहासात डॉक्टर भांडारकर म्हणतात की येथील राष्ट्रीयांनी, येथे पूर्वी जे लोक राहायचे त्या लोकांनी स्वतःला महाराष्ट्री अथवा महारठ्ठ असं म्हणून घेतलं आणि म्हणूनच या देशाला महारठ्ठ अथवा संस्कृतात महाराष्ट्र असं नाव मिळालं. तसंच मराठी संस्कृती ह्या पुस्तकाचे कर्ते शंभा जोशी यांनी महाराष्ट्र हे मरहट्टाचे संस्कृत रूप मानलं आहे व ते म्हणतात की मर या कन्नड शब्दाचा अर्थ झाड आणि हट्ट किंवा हट्टी ह्या शब्दाचा अर्थ मंडळ अथवा प्रदेश, म्हणजे मरहट्ट म्हणजे झाडी मंडळ किंवा झाडींचा प्रदेश असा त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ.
आता पुढे बघूया आपण महाराष्ट्र, प्राचीन महाराष्ट्राच्या क्षेत्रमर्यादा. प्राचीन महाराष्ट्राच्या क्षेत्रमर्यादा सांगणारेही उल्लेख आपल्याला इतिहासात मिळतात. तर प्राचीन काळचा महाराष्ट्र कुठून कुठपर्यंत पसरला होता, त्याच्या सीमा काय होत्या, या संदर्भातील आपण पुरावे पाहूयात. तर इसवी सन 634 विजापूर जिल्ह्यातील ऐहोळे ह्या पुलकेशीच्या प्रशस्तीपर रविकीर्तीने रचलेल्या शिलालेखात 99,000 गावं असलेल्या 3 महाराष्ट्रकांचा अधिपती असा उल्लेख त्या वर्णनात झालेला आपल्याला मिळतो. तसंच 7 महाराष्ट्रात एक चिनी प्रवासी आला होता, त्याचे नाव ह्युएनसंग होतं. तर ह्या चिनी प्रवाशाने महाराष्ट्राचा विस्तार 6,000 ली म्हणजे सुमारे 1,000 मैल एवढा असून त्याची राजधानी 30 ली म्हणजे 180 मैल इतकी विस्तृत असल्याचं त्याने नमूद केलं. तसंच आपल्या महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या शिष्यांसाठी महाराष्ट्रीय असावे असा उल्लेख करतात. तर हे प्राचीन महाराष्ट्राच्या क्षेत्रमर्यादा सांगणारे उल्लेख होते. त्यानंतर उल्लेख मिळतात ते 17 तर 17 कवी डिंब यांनी आपल्या श्री रुद्वीपूर महत्व ह्या ग्रंथात असं म्हटलं आहे की विंध्याद्रीपासून दक्षिण दिशेसी, कृष्णा नदीपासून उत्तरेसी, झाडी मंडळापासून पश्चिमेसी कोकणपर्यंत महाराष्ट्र बोलीजे. तसंच 17 झालेल्या आचार पद्धती नावाच्या महाभाष्यातही काही उल्लेख येतो. हा उल्लेख असा की देश भणिजे खंडमंडळ जैसे फले ठाणा पासोनी म्हणजे फलटण सातारा तिथपासून दक्षिण दिशेसी मराठी भाषा जेतुला ठाई वरते तेथुले एक मंडळ तयासी उत्तरे बालेघाटचा म्हणजे आपला उत्तरेकडचा बुलढाणा जिल्हा सेवट असे ऐसे एक खंडमंडळ मग उभय गंगातीर म्हणजे अखंड गोदावरी काठ तेही एक खंडमंडळ आणि तयापासोनी अवघे वराड तेही एक खंडमंडळ पर अघवीची मिळवणी महाराष्ट्राची बोलीजे किंचित किंचित भाषेचा पालट असे म्हणवणी खंडमंडळे म्हणावी. हा झाला प्राचीन महाराष्ट्राचा क्षेत्रमर्यादा सांगणारे उल्लेख. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राबद्दल प्राचीन काळातील काय उल्लेख आहेत इतिहासात, ते केव्हापासून आहेत ह्या संदर्भातील पुरावे पाहिले. तसंच महाराष्ट्र हे नाव महाराष्ट्राला कशावरून पडलं, मूळचं महाराष्ट्र ह्या नावाची फोड काय आहे याबद्दल आपल्याला आज माहिती मिळाली. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील आद्य मानव म्हणजे महाराष्ट्रात पूर्वीपासून इथे कोण राहत होता व केव्हापासून हा मानव इथे वावरत होता या संदर्भात व्हिडिओजमध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्र, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्र धर्म, मराठ्यांचा इतिहास या संदर्भातील बऱ्याच व्हिडिओ टप्प्याटप्प्याने पाहूच. तर ही आज आपल्याला मिळालेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या स्टोरी टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व सबस्क्राईब शेजारील रेड बेल आयकॉन बटन दाबून व्हिडिओ शेअर करा व आपल्याला पुढील अपडेट्स वेळोवेळी मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.